आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. पिठाच्या गिरणीमध्ये ओढणी अडकून महिलेचा मृत्यू, लातूरमध्ये घटना. राहुल गांधींवर कारवाई सूडबुद्धीने, अंजली आंबेडकर यांचं वक्तव्य. रासायनिक महाविकास आघाडीचा निषेध मोर्चा, केंद्र सरकारचा निषेध. काँग्रेस कार्यकर्त्यांची उरणमधील निदर्शनं, केंद्र शासनाचा निषेध. डोंबिवली ठाकरे गटाचे बॅनर अज्ञात इसमानं फाडले, अज्ञाताविरोधात तक्रार दाखल. स्वराज्य संघटना 2024 ची निवडणूक लढवणार, छत्रपती संभाजीराजे भोसले यांची घोषणा. भुसुंदी ग्रामपंचायतीला मिळाले MIDC चं शुद्ध पाणी, महिलांच्या पाठपुराव्याला यश. अनधिकृत मजार प्रकरणी कल्याणमधील मनसे कार्यकर्ते आक्रमक. जनता विद्यालयातील 53 वर्षांपूर्वीच्या बॅचचा स्नेह मेळावा संतोषात संपन्न, जुन्या आठवणींना उजाळा. इथली राई पालखी समान आपटा कोयवाडाला, 125 वर्षांची पायी पालखी परंपरा. पिठाच्या गिरणीमध्ये ओढणी अडकून 31 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना लातूरमध्ये घडली आहे. लातूरमधील होळकर नगर आर्वी भागातील अश्विनी ढोपरे MIT मेडिकल कॉलेजमध्ये नर्स म्हणून काम करत असून जोडकाम म्हणून त्या घरगुती पिठाची गिरणी चालवत होत्या. दळण काढत असताना गिरणीमध्ये ओढणी अडकून त्यांचा जागीच मृत्यू झालाय. सकाळी 8 ते 2 वाजेपर्यंत ड्युटी केल्यानंतर अश्विनी ढोपरे आपल्या घरी घरगुती पिठाची गिरणी चालवत होत्या. अचानक गिरणीच्या पट्ट्यात ओढणी अडकल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय. याबाबत MIDC पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास MIDC पोलीस करत आहेत. सुनील कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, लातूर. वंचित बहुजन महिला आघाडीची निर्धार सभा कल्याणपूर्वेत आयोजित करण्यात आली होती. या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर उपस्थित होत्या. यावेळी बोलताना अंजली आंबेडकर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखा ठाकूर यांनी भाजपचा चांगला समाचार घेतलाय. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राहुल गांधी यांच्यावरील कारवाई ही सूडबुद्धीनं झाली असून देशात द्वेषाचं राजकारण सुरू असल्याचं म्हटलं आहे. यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकारी देखील उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून निघणाऱ्या हिंदू आक्रोश मोर्चावरून अंजली आंबेडकर यांनी भाजपला लक्ष केलं. आक्रोश मोर्चा म्हणजे आक्रोश कुणाबद्दल आहे, तुमचा आक्रोश मोर्चा कशाबद्दल, हा प्रश्न भाजपला विचारण्याची गरज असल्याचं त्या म्हणाल्या आहेत. बद्दलचा हा आक्रोश मोर्चा आहे नक्की. आज महाराष्ट्रातली, आज भारतातली सगळी सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सगळे इंडस्ट्रियलिस्ट अदानींसारखे त्यांच्या बरोबर आहेत. त्यांनी देशाला प्रचंड मोठ्या वाट्यावरती फसवून LIC चा म्हणजे सर्वसाधारण माणसांचा पैसा लुबाडलेला आहे. हे सगळं समोर येत असताना आक्रोश मोर्चा हा खरं म्हणजे भाजप आणि मोदींच्या विरोधातला असायला हवा. त्यामुळे भाजप स्वतः नक्की कशाच्या बद्दल आक्रोश करतोय ते जरा एकदा कळलं हवं. महाविकास आघाडीबरोबर आमचा समझोता झालेला नाही. आमचा समझोता हा शिवसेनेबरोबर झालेला आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीचं जे जागा वाटप आहे त्याच्यामध्ये आमचा विषय येत नाही. आमचा विषय हा शिवसेनेबरोबर येईल. शिवसेनेला ज्या जागा असतील त्याच्याबरोबर त्याच्यामधलं काय शेअरिंग होणार आहे याच्याबद्दलची बोलणी ही होतील आणि पक्षनेते बाळासाहेब आंबेडकर त्याच्याबद्दल जेव्हा ती पूर्ण होतील तेव्हा जाहीर करतील. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाल्यानं मोहपाड्यात रसायने विभाग महाविकास आघाडीतर्फे निषेध मोर्चा काढत केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. मोहपाडा येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करून केंद्रातील भाजप सरकारचा निषेध करण्यात आलाय. शिवाजी चौकातून मोहपाडा प्रवेशद्वारापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी महिला आणि बालकल्याण माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा उमा मुंडे, रायगड जिल्हा काँग्रेस युवकाचे अध्यक्ष निखिल डवळे, माजी सभापती रमेश पाटील, माजी उपसभापती गजानन मांडे, माजी सरपंच कृष्णा पारंगे यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. हा यांनी घेतलेले आघोरी निर्णय आहे केंद्र सरकारनं, त्यांना याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. त्यांना वाटतंय की आम्ही ज्या पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं सरकार चालवतो जनता गप्प बसेल, पण असं होणार नाहीये. मित्रांनो, ही वेळ प्रत्येकावर येणार आहे. लोकशाही जवळपास संपुष्टात येण्याची ही चिन्ह दिसत आहेत. प्रत्येकाने ह्या गोष्टीचा निषेध करा. भविष्यामध्ये अशी जर परिस्थिती राहिली तर भारतामध्ये पुन्हा एकदा नव्याने क्रांती होईल. ललित मोदींना जोर म्हटलं
आणि अदानी घोटाळ्याची चौकशी करावी ही मागणी केली आणि खोट्या तक्रारी दाखल करून त्यांना या सगळ्यामध्ये अडकवण्यात आलं आणि आज त्यांना ही शिक्षा देण्याचा जो निर्णय केंद्र सरकारकडून होतोय खरंच त्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी निषेध करणं गरजेचं आहे कारण येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टी समस्त आपल्यालाच माहिती सर्व नागरिकांना सुद्धा माहिती होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण ह्या ठिकाणी आज मोपाड्याच्या मार्केटमध्ये सगळेजण एकवटले आहोत सर्व पक्षीय लोक. मला वाटतंय त्या मोदी सरकार आल्यापासून ही आपली घटना राहिलीच नाही आणि घटना राहिली नाही आणि घटनेला कुठं नाही याही पायमळणी केली. आपल्याला आज बघितलं तर आपण फिरत असताना बघतो कुठेही काही बघितल्यानंतर जरा सगळी का आवाज उठला याची खासदारकी जाईल याची आमदारकी जाईल याच्यावर ईडी लावली जाईल याच्यावर शिडी लावली जाईल अशा प्रकारची ज्या प्रकारे बीजेपी सरकारने चालू केलंय आता पण बघितल्यानंतर. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती कांचन पारंगे, माजी सभापती वृषाली पाटील, खालापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कृष्णा पारंगे, शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे रमेश पाटील, गजानन मांडे यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायन. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द झाल्यानं देशात सर्वत्र काँग्रेस पक्षात प्रचंड नाराजी आणि तीव्र संताप पसरलाय. लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केल्यानं काँग्रेसचे पदाधिकारी आक्रमक झालेत. तसंच अन्यायकारक निर्णयाविरोधात आणि राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ उरण तालुक्यातही काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शनं करण्यात आली आहेत. या निदर्शनातून मोदी सरकार तसंच केंद्र सरकार विरोधात काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन केंद्र शासनाचा जाहीर निषेध केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर, तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. आपल्या भाषणातून त्यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केलाय. उरण शहरातील काँग्रेस कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा सरचिटणीस महेंद्र ठाकूर आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीरव मोदी असतील, मेहुल चोक्सी असतील किंवा ललित मोदी असतील किंवा आता नुकताच अदानी समूह असेल यांनी कशा प्रकारे देशाच्या जनतेचा पैसा लुबाडलाय ते राहुल गांधींनी सातत्याने संसदेमध्ये प्रश्न मांडलेले आहेत आणि या प्रश्नामुळे या तत्कालीन सरकारला आताच्या सरकारला सळो की पलो करून सोडलेलं आहे. त्याच्यामुळे राहुल गांधी नावाचं वादळ कसं तरी संसदेच्या बाहेर. विठ्ठल ममता बादे, संवाद मराठी लाईव्ह, उरण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त लावण्यात आलेले बॅनर काही अज्ञात इसमांनी फाडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. डोंबिवली पूर्वेकडे ठाकरे गटाच्या शहर शाखेसमोर गुढीपाडव्यानिमित्त बॅनर लावण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास काही अज्ञात इसमांनी हे बॅनर फाडले आहेत. सकाळी बॅनर फाडण्याचं लक्षात येताच डोंबिवली ठाकरे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख विवेक खामकर यांनी डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. मध्यमात्रात घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी लाईव्ह. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0121926962 72 76 47 38 54. स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले यांचे नवी मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेची पहिली जाहीर सभा नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे पार पडली. या सभेत संभाजीराजे यांनी 2024 सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. भव्य रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत कोपरखैरणे येथील सभेच्या ठिकाणी रॅलीची समाप्ती झाली. सभेदरम्यान छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी 2024 सर्व निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली आहे. यावेळी स्वराज्य संघटना देखील आता राजकीय पक्ष म्हणून समोर आली आहे. यासोबतच कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका करत सरकारनं अशा मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील यावेळी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. नाही होतेच ना, आता जर तुम्ही जर पाहिलं असेल ती नुसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच काम करताना दिसायला लागले सध्या तर असं
पण बाकीचे मंत्री काय करायला लागले? तो अब्दुल सत्तार सुद्धा काय बोलला शेतकऱ्यांच्या बाबतीत, ते बोलणं सुद्धा मला शोभत नाही. हा आरोग्यमंत्री एवढी मरगुरी त्याच्यात आहे. एक महिना मी स्वतः तिथं जाऊन आलोय, स्वतः बघितलेलं आहे. एक महिना परिस्थिती तशीच आहे. काय केले त्याने? आणि आरोग्यमंत्री म्हणायचे राग येणार नाही का, रोष नसणार आहे का? आणि जर खरंच नैतिकता या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री वाटत असेल, त्याचा राजीनामा पहिलं घ्या. मनोज भिंगारडे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. रसायनी परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत गोळसुंदे हद्दीतील नागरिकांचा पाणी प्रश्न अखेर निकाली निघाला असून येथील लाडिवली आदिवासी वाडी, लाडिवली गाव, अकलूडवाडी, गोळसुंदेसह इतर वाड्यांना MRDC कडून शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्यानं येथील महिला वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. 19 वर्ष रायगड जिल्हा परिषदेच्या चावणे पाणी पुरवठा योजनेचं जलशुद्धीकरण केंद्र बंद आणि जीर्णावस्थेत असल्यानं पाताळगंगेचं अशुद्ध पाणी प्रक्रियेविना येथील नागरिकांना पुरवलं जात होतं. 2020 जागतिक महिला दिन साजरा करत असताना लाडिवली गावातील महिला आणि आदिवासी बांधवांनी संकल्प केला आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिलांनी मोर्चे आंदोलनं केली. तरीही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही म्हणून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यातील 12 महिलांनी आमरण उपोषणासारखं हत्यार उपसून मागील 3 वर्ष सातत्यानं पाठपुरावा करत MRDC कनेक्शन मिळवलंय आणि जलजीवन मिशन मधून 1,26,00,000 रुपयांचा निधीही मंजूर करून घेतलाय. अखेर या ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळालं आहे. यावेळी लाडिवलीमधील गावकऱ्यांनी दाखवलेल्या एकीमुळेच हे शक्य झाल्याचं सांगत रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त केले. आम्ही आज कोकण भवन येथे मोर्चाला आलो. आम्हाला शुद्ध पाणी मिळालं पाहिजे. आज किती वर्ष झाली हा असं गढूळ पाणी आमच्यासाठी येत आहे, त्यासाठी आम्हाला MRDC शुद्ध पाणीच पाहिजे. तो अशुद्ध पाणी होता आणि त्याच्यात माशाचे डोके, कोळंबीचे डोके, पिसं असा प्रकार जो येत होता, त्याच्यात जंतू पण येत होते आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही गावातील लोकप्रतिनिधींना विचारलं आम्हाला शुद्ध पाणी कधी मिळणार, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला पाणी मिळणार नाही, हाच पाणी तुम्हाला पियाला लागेल. त्याच्यानंतर आम्ही 8 मार्चला जो महिला दिन असतो त्या दिवशी जो आम्ही विषय मांडला तो आज आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिलो आणि आज आम्हाला MRDC पाणी मिळालं आहे. धन्यवाद. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अनधिकृत मशीद, दर्गा आणि मजार विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आता राज्यभरातून मनसेकडून अनधिकृत मशीद आणि मजार विरोधात तक्रार अर्ज करण्यात सुरुवात झाली आहे. कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील एका मजार बाबत मनसेनं महापालिकेला तक्रार अर्ज केला आहे. लाल चौकी परिसरातील ही मजार आठवडाभरात महापालिकेनं निष्कासित करावी, अन्यथा या मजार शेजारीच राम मंदिर बांधू असा इशारा मनसेतर्फे देण्यात आलाय. अशोक कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, कल्याण. 1969 ते 1970 तक्रारीत शिकणाऱ्या शाळकरी मुलं मुली आज आजी आजोबा झालेत. 70 वर्षात असतानाही मित्रमैत्रिणींची आपुलकी आजही टिकून ठेवल्याचं जिवंत उदाहरण जनता विद्यालयातील आहे. नुकतंच संचेती लॉन लोणावळा येथे 1969 ते 1970 बॅचचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व मित्रमैत्रिणी कुटुंबासमवेत कार्यक्रमासाठी उपस्थित होते. यावेळी वर्गमित्र रायगड भूषण, हरिभक्त पारायण, तानाजी महाराज कर्णूक यांचा सत्कार करण्यात आला. वृद्धिंगत मैत्री जपणाऱ्या वर्गमैत्रिणींना माहेरच्या साडीची अनोखी भेट देऊन माहेरवाशिणींचा सन्मान केल्याबद्दल सर्वांचे डोळे पाणावले असल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. स्नेहसंमेलनाचं आयोजन उल्हास देशमुख, जगदीश जाखुटिया, किशोर मझेटिया, नजमुद्दीन खोपोलीवाला यांनी पुढाकार घेऊन केलं. सकाळी 9 वाजता संचेती लॉन येथे सर्वजण उपस्थित होते. वर्गमित्रांनी सन्मान केल्याबद्दल तानाजी महाराजांनी आनंद व्यक्त केला. आज तुम्ही वेगळ्या पोशाखात आहात, मी पांढरी टोपी सदरावर असलो तरी मित्रांच्या चांगल्या संगतीमुळे मी अध्यात्माकडे वळलो असल्याचं भावनिक मत तानाजी महाराजांनी व्यक्त केलं. एकी वर्षी आम्ही सगळे एकत्र आहोत त्याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे आणि आमच्या शिक्षकांनाही त्याचा निश्चित अभिमानच वाटत असेल. आणि आजच्या गेट टुगेदरचं एक वैशिष्ट्य आपल्या खोपोलीतले ज्यांनी रायगड भूषण पुरस्कार ज्यांना मिळाले ते हरिभक्त पारायण, तानाजी महाराज, तानाजी कर्णूक महाराज आवर्जून उपस्थित होते. आणि महाराज म्हणून नाही तर म्हणे मी तुमचा वर्गमित्र म्हणून या ठिकाणी हजर राहतोय आणि त्यांनी आम्हाला चांगलं प्रबोधनात्मक या ठिकाणी आपले विचार मांडले. या सगळ्या गेट टुगेदरचं मला जाणवलेलं एक वैशिष्ट्य आहे, ते फार महत्त्वाचं आहे. ते असं आहे की जेव्हा केव्हा ही सगळी गेट टुगेदर करणारी मुलंच म्हणेन मी त्यांना, ही गेट टुगेदर करणारी मुलं
जेव्हा शाळेमध्ये होती तेव्हा सगळी शाळेमध्ये एका पार्श्वभूमी होती, नंतर शाळा संपली, पुढे त्यांच्या आयुष्यात खूप काही काही घडलं, लहान मोठे काय काय झालं ते सगळं, पण जेव्हा ते गेट टुगेदरला एकत्र येतात तेव्हा ते पुन्हा सगळे पुन्हा एका पातळीवरती येतात, कारण ते असं समजतात अजूनही आपण शाळेतच आहोत. आजच्या कार्यक्रमाला अपेक्षेपेक्षा जास्त लोक आले याचा मला खूप आनंद आहे. जे कधी आजपर्यंत कार्यक्रमाला आले नव्हते तेही लोक आले, हजर राहिले, हे फार छान वाटलं. यावेळी उपस्थित मित्रमैत्रिणींनी अनेक आठवणींना उजाळा दिलाय. शाळेतील मित्रांनी स्नेह मेळावा कार्यक्रमाचं आयोजन केलं. या दरम्यान आम्हा महारवशिणींना माहेरची साडी देऊन सन्मान केला. हा क्षण अविस्मरणीय आहे. त्या काळी जे शिक्षक होते त्यांच्या संस्कारामुळे आम्ही घडलो असल्याचं चित्रा रानडे यांनी सांगितलंय. ऑर्गनाइज केलंय यांनी, प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली फोन करून खूप आग्रह करून सगळ्यांना बोलवलं आणि आम्ही माहेरवासिणी म्हणून आमचा सत्कार केला. पण ह्या सगळ्या म्हणजे आम्ही शाळेच्या मित्रमैत्रिणी आहोत, पण त्यातही मला असं सांगायला आनंद वाटतो की त्या काळी आम्हाला जे शिक्षक मिळाले त्यांच्या संस्कारामुळे आम्ही आज घडलो जे काही आम्ही आहोत आत्ता. ते आज ज्या साड्या वाटल्या भाऊंनी सांगितलं उल्हासरावांनी बदली करू नका, बिलकुलांचा प्राण निघून गेला तरी बदलणार नाही, त्याच साड्या आम्ही बाहेरची साडी बनवून कायम ठेवणार वाटेपर्यंत, ही सणावाराला घालणार आणि व्यवस्थित आम्ही ठेवणार. संयोजकांच्या कल्पनेतून साकारलेल्या स्नेह मेळावा कार्यक्रमात वर्गमैत्रिणींना माहेरच्या साड्या भेट दिल्यानंतर आनंद लपवता आला नाही. 70 वर्षात असतानाही आपली कला अनुभव सादर केल्यावर उपस्थित मित्रमैत्रिणींनी हास्य कल्लोळ केला. दुपारी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर एकमेकांचा निरोप घेऊन पुढील मेळाव्यात भेटू असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. संदीप ओहाळ, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली. आपट्या कोळीवाडा ते कागलाईकवीरा आईच्या पदयात्रेला 125 वर्षांची परंपरा असून यावर्षी आपट्याहून एकवीरा आईची पालखी निघाली आहे. या पदयात्रेत शेकडो कोळी बांधव सहभागी झालेत. यावर्षीचा एकवीरा आईच्या पालखीचा मान हा आपट्या कोळी बांधवांचा असल्यानं मोठ्या संख्येने कोळी बांधव तरुणी युवती आईच्या नावाचा जयघोष करत पदयात्रेत सामील होऊन जिजेच्या तालावर थिरकताना दिसलेत. यावेळी रसायनी गोळसुंदे वावेखर, खाने आंबिवली, मोहपाडा, नवीन पोसरी, चांभारली, अपूर्व हॉटेल, गणेशनगर, रीस, दानफाटा आदी ठिकाणी नाश्त्याची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. परिसरात एकविराईचं दर्शन होऊन ठिकठिकाणी महिलांनी खड नारळ पूजेच्या साहित्यानं उटी भरली. रविवारी दुपारचं जेवण विणेगाव वावंढळ येथे झालं. सोमवारी सकाळी कारला येथे एकविराईच्या गडावर ही पदयात्रा पोहोचली असून मंगळवारी आईची पालखी आणि मानपान कार्यक्रम होणार असल्याचं आपटा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मयूर शेलार यांनी बोलताना सांगितलंय. आज आम्ही आपल्या गावाची मानाची पालखी आज आपल्या गावातून सकाळी 6 वाजता एकविरा गडावर जाण्यासाठी निघालेलो आहोत. हा आमचा एक वर्षातला मान असतो. मानाची पालखी आम्ही दररोजी म्हणजे वडलोपर्यंत आमची परंपरा आहे. 125 वर्षापेक्षा जास्त वर्ष ही आमची पायी दिंडी चालत असतं. आमच्या कोळीवाड्यातून आम्ही सकाळी 6 वाजता पालखी ही आमची जवळजवळ 125 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे. राकेश खराडे, संवाद मराठी लाईव्ह, रसायनी. बातमीपत्रात व्यासर इथेच थांबण्याची, पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.